महाराष्ट्र सरकारनं आपल्या अर्थसंकल्पात इंधनावर प्रति लिटर एक रुपया अतिरिक्त व्हॅट लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात सुरू झाली आहे त्यामुळं पेट्रोल डिझेलसाठी प्रति लिटर एक रुपयात जादा मोजावा लागणार आहे दुसरीकडं अधिक ज्वलनशील आणि कमी प्रदूषण करणारं बी एस सहा मानांकनांचं इंधन पुरवठा आता संपूर्ण देशात सुरू झाला आहे या इंधनाच्या निर्मितीसाठीचा अतिरिक्त खर्च तेल वितरण करणाऱ्या कंपन्या सोसणार आहेत सध्या लॉकडाऊन असल्यामुळं रस्त्यावर अगदी तुरळक वाहनं आहेत त्यामुळे इंधनाची मागणी घटली आहे परिणामी गेले दहा दिवस इंधन विक्रीचा दर स्थिर आहे राज्य सरकारनं इंधनावर प्रति लिटर एक रुपयाचा अतिरिक्त वॅट आकारणीचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू झाल्यानं राज्यात पेट्रोल डिझेल विक्रीचा दर वाढलाय कोल्हापुरात पेट्रोल शहात्तर रुपये तेहतीस पैसे तर डिझेल पासष्ट रुपये पंचेचाळीस पैसे प्रति लिटर या दरानं विकलं जात आहे सरकारच्या सूचनेप्रमाणे सर्व तेल वितरण कंपन्यांनी एस सिक्स मानांकित इंधन विक्रीला सुरुवात केली आहे त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री घेण्यात आली आहे या इंधनात सल्फरचं प्रमाण अगदी अत्यल्प म्हणजे दहा पार्ट्स पर मिलियन इतकं कमी आहे त्यामुळे इंधनाचा ज्वलनांक अधिक असला तरी प्रदूषण मात्र कमी होत